नमस्कार मित्रांनो विभाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते आरोग्य भागाची नवीन जाहिरात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागामध्ये पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात यामध्ये आली आहे संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत फक्त पास मित्रांनो विद्यार्थी जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता संपूर्ण जी काही माहिती आहे ती विविस्तरीत्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणारा व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा अठ्ठावीस नंबरचं पद आहे ऑडिओलॉजिस्ट यासाठी या मित्रांनो बघा एक जागा असणार आहे जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो बघा डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये जर तुम्ही केलेलं असेल आणि दोन वर्ष जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एकूण मित्रांनो तुमचं जे काही महिन्याचं मानधन आहे ते तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे लॅब टेक्निशियन ब्लड बँक ऑफिसर त्याला आपण म्हणत असतो त्यानंतर बघा एकूण जर आपण या ठिकाणी पाहिले तर पाच जागा आहेत जे काही तुमचं नियुक्तीचं ठिकाण आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत खुल्या प्रवर्गासाठी जी वयाची मर्यादा आहे अडोतीस आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत मित्रांनो वयाची मर्यादा असणार आहे त्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रात जर तुम्ही डीएमएलटी केलं असेल आणि एक वर्षाचा जर तुमच्याजवळ अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे लॅब टेक्निशियन एन यू एच एम यामध्ये मित्रांनो एक जागा असणार आहे डीएमएलटी जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता सतरा हजार रुपये पेमेंट तुम्हाला मिळणार आहे एस सी प्रवर्गासाठीची ही जागा असणार आहे त्यानंतर बघा पुढचं आणि अत्यंत महत्त्वाचं जे काही पद आहे ते कोल्ड चेन टेक्निशियन्स कोल्ड चेन टेक्निशियन्ससाठी मित्रांनो बघा एक जागा असणार आहे जे काही नियुक्तीचं ठिकाण आहे ते हे बघा सीत सकाळी विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद या ठिकाणी मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे तर शैक्षणिक पात्रता जर तुम्ही दहावी उतरण असाल आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षीय पदविका उत्तीर्ण किंवा मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशितन व वातानुकलीकरण दोन वर्षाचा जो काही ट्रेड आहे ए सी मेकॅनिक तो जो काय असेल तो ट्रेड तुम्ही जर केला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एस टी प्रवर्गासाठीची जागा आहे सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे डायलिसिस टेक्निशियन यासाठी सुद्धा मित्रांनो एक जागा असणार आहे भरपूर मित्रांनो पद या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकता बघा डायलिसिस टक्केशियन ईसीजी टेक्निशियन सीटी स्कॅन टेक्निशियन आणि एक्स रे टेक्निशियन अशी मित्रांनो या ठिकाणी पद आहेत एक्सरे टेक्निशियनसाठी चार सिटी स्कॅन टक्निशिनसाठी दोन ईसीसी टक्निशियनसाठी एक आणि डायलिसिस टेक्निशियनसाठी एक असे एकूण मित्रानो पद आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दहावी प्लस डिप्लोमा या ठिकाणी तुम्हाला संबंधित फील्डमध्ये जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे आणि एक वर्षाचा अनुभव मित्रांनो या ठिकाणी मागितलेला आहे काही पदांसाठी काही पदांसाठी नाही आहे त्यानंतर बघा पुढे जर तुम्ही पाहिलं तर डेंटल टेक्निशियन डेंटल टेक्निशियनसाठी सुद्धा मित्रांनो एक जागा असणार आहे शैक्षणिक पात्रता जर तुम्ही बारावी पास असाल आणि डिप्लोमा केला असेल टक्नि डेंटल टेक्निशियन कोर्समधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दोन वर्षांचा या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे सतरा हजार रुपये पेमेंट तुम्हाला मिळणार आहे जर मित्रांनो उमेदवार वाले उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर जे काही फ्रेशर्स असतात त्यांच्याकडनं मित्रांनो त्या ठिकाणी कामावर त्यांना रुजू करून घेतलं जात असतात त्यानंतर पुढचं पद आहे डेंटल हायजेनिस्ट डेंटल हायजेनिशनसाठी मित्रांनो एक जागा असणार आहे तुम्ही बघू शकता जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मित्रांनो तुमची नियुक्ती होणार आहे शैक्षणिक पात्रता बघा ट्वेल्थ प्लस डिप्लोमा तुम्हाला लागणार आहे संबंधित फील्डमधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे टेक्निशियन्समध्ये ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे प्रोग्राम असिस्टंट प्रोग्राम असिस्टंटसाठी एक जागा असणार आहे यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागणार आहे कुठल्याही शाखेतून जर तुम्ही असायला हवं आणि टायपिंगचं तुम्हाला नॉलेज असायला हवं मराठी टायपिंग तीस शब्द आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द त्याचबरोबर एम एसआयटी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असायला हवं तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एक वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे अठरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे सोशल वर्कर मेंटल हेल्थ यामध्ये मित्रांनो एकच जागा असणार आहे जर तुम्ही पाहिलं तर शैक्षणिक पात्रता एम फिल डब्ल्यू किंवा मग डब्ल्यू जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दोन वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे पॅरामेडिकल वर्कर लेप्रोसी पॅरामेडिकल वर्कर लेप्रोसीसाठी दोन जागा असणार आहेत ट्वेल्थ प्लस एम डब्ल्यू सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे चौदावं पद ऑप्टोमेट्रिस्ट ई आय सी यामध्ये मित्रांनो एक जागा असणार आहे जर तुम्ही बॅचलर केलं असेल ऑप्टोमेट्रीमधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये तुम्हाला महिला या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मित्रांनो फार्मासिस्ट फार्मासिस्टसाठी दोन जागा असणार आहेत जर तुम्ही बी फार्म किंवा मग डी फार्म केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एक महिन्याचा त्यांनी एक वर्षाचा त्यांनी अनुभव सुद्धा मागितलेला आहे सतरा हजार रुपये तुम्हाला महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर पोस्ट पीजी आणि होमिओपॅथी अशी मित्रांनो ह्या ठिकाणी बघा एक जागा असणार आहे जर तुम्ही यामध्ये पीजी आयुष जर तुम्ही केलं असेल किंवा होमिओपॅथीमधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दोन वर्षांचा त्यांनी सुद्धा मागितला आहे आयुष हॉस्पिटलमधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष युनानी यामध्ये मित्रांनो एक जागा असणार आहे जर तुम्ही पीजी आयुष युनानीमधून तुम्ही जर शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष होमिओपॅथी यामध्ये सुद्धा मित्रांनो एक जागा आहे शैक्षणिक पात्रता जी आयुष बी एच एम एस हे जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर officer... आयुर्वेद यामध्ये सुद्धा मित्रांनो बघा दोन जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता यू युजी आयुष बी एम एस जर तुम्ही केले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर यूजी युनानी यामध्ये मित्रांनो एकूण चार जागा आहेत नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचे मित्रांनो जास्तीत जास्त जागा या ठिकाणी आहे तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होऊन जाईल आणि जर तुमचं चांगलं काम असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी काही संधी आहे ती कायमची होऊ शकते त्यानंतर बघा यूजी आयुषमधून जर तुम्ही केलं असेल बी एस तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पद आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसरसाठी मित्रांनो सहा जागा या ठिकाणी असणार आहेत जर तुम्ही बीएएमएस केले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसरसाठी दोन जागा असणार आहेत जर तुम्ही बी एम एस केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता सुरू होत आहे स्टाफ नर्स या पदाचे संपूर्ण जे काही जागा आहेत ते आहेत तर बघा स्टाफ नर्स एन यू एच एम यासाठी मित्रांनो एक जागा असणार आहे जे काही लोकेशन आहे जॉब लोकेशन ते दिलेले आहे आणि बीएससी नर्सिंग किंवा मग जे एन एम जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे नर्स त्रेचाळीस मित्रांनो जागा या ठिकाणी आहेत सर्वात जास्त जागा या ठिकाणी मित्रांनो स्टाफनर्स या पदासाठी आहेत तर एन एम किंवा मग जर तुम्ही बीएससी नर्सिंग केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता मित्रांनो सांगितले आहे आता बघा एकूत्रित जे काही मानधन आहेत तुम्हाला वीस हजार रुपये महिन्याला मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे एल एच वी पी एच सी फिमेल यामध्ये मित्रांनो एक जागा असणार आहे यामध्ये जर तुम्ही एम किंवा मग सी नर्सिंग केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे एच सी फिमेल यामध्ये मित्रांनो एक जागा आहे यामध्ये बघा शैक्षणिक पात्र तर तुम्हाला जेएनएम किंवा मग सी नर्सिंग मागितलेले वीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मानधन या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो पहिलं पद या ठिकाणी बघा स्टापनस पीएस सी फिमेल नॉन ट्रायबल यामध्ये मित्रांनो बघा एक जागा असणार आहे एम किंवा मग बी एस सी नर्सिंग जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ओपन प्रवर्गाची ही जागा असणार आहे वीस हजार रुपये तो तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे तर बघा मित्रांनो ही जी काही भरती आहे तर कंत्राटी भरती ती कंत्राटी स्वरूपाची आहे म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची मित्रांनो जी काही प्रक्रिया असते ती कंत्राटी स्वरूपाची त्या ठिकाणी होत असते आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असाल तर तुमचं कंत्राट वाढवलं जात असतं तर बघा संपूर्ण जी काही माहिती तुम्हाला दिलेली जिल्हा परिषदेच्या उस्मानाबाद या ठिकाणी मित्रांनो ही जागा जे काही भरती प्रक्रिया आहे ती निघालेली आहे भरतीचे जे काही संपूर्ण पद आहेत त्या संपूर्ण पदांची तुम्हाला माहिती दिली आहे अजूनही मित्रांनो ह्या ठिकाणी भरपूर जे काही पद आहेत ते आहेत जसं की वैद्यकीय अधिकारी असेल संदर्भात त्यांनी एक सेपरेटमध्ये जाहिरात काढली आहे संपूर्ण जी काही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे आता बघा अर्ज करण्यासाठीचा सा जो काही पत्ता आहे तो आपण या ठिकाणी पाहणार फी काय ती सुद्धा संपूर्ण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो परीक्षा शुल्क तुम्हाला लागणार आहे एकूण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर परीक्षा शुल्क त्यांनी मागितले आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी दीडशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी शंभर रुपयांचा जो काही डिमांड ड्राफ्ट आहे तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे डी च्या मागे स्वतःचे नाव व पदाचे नाव लिहिले सदरचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद या नावे मित्रांनो तुम्हाला काढायचा आहे अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे जाहिरातीमधील सर्व करिताचे अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रूम नंबर दोनशे अठरा दुसरा मजला जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सादर करावेत अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज डिमांड ड्राफ्ट आवश्यक शैक्षणिक कागदपत्र इतर कागदपत्र जात प्रमाणपत्राचे छायांकित सत्या प्रतिसह आपले अर्ज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यक्तीचा अथवा पोस्टाने कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस बघून सादर करावेत संपूर्ण जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा अर्ज सादर संदर्भात तुम्हाला या ठिकाणी सांगितले बघा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लावायचे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली अर्जाचा जो काही नमुना आहे तो अशा प्रकारचा संपूर्ण जो काही अर्ज आहे तुम्हाला या ठिकाणी दिला आहे संपूर्ण माहिती जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायची असेल अर्जाचा नमुना तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जसे जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद